बोलत होतो त्या लाडकी बहीण योजनेमुळे ही एक स्ट्रॉंग बँक ही भाजपनं किंवा महायुतीनं स्वतःसाठी तयार केली आहे कारण निवडणुकीचं गणित आपल्याकडे काय आहे एकशे चव्वेचाळीस मतदारसंघांमध्ये एक मत प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्ती पाहिजे तुम्ही कुठलाही एक छोटा ग्रुप घेतलात तर ठराविक मतदारसंघांमध्ये त्यांचा इम्पॅक्ट होतो इथे महाराष्ट्रवर इम्पॅक्ट होतोय आणि त्या एकदा डिसिजन मेकर झाल्या मग सगळ्याच गोष्टीत त्या असटिव्हली स्वतःचं म्हणणं मांडतात हातात पैसा आला की मी मुलांसाठी शिक्षण घेईन चांगलं खाद्य घेईन त्याच्याबरोबर माझ्या सरकारही मी जास्ती घरातल्या पुरुषांसमोर सांगू शकेन की या धोरणांमुळे मला हे सरकार हवं आहे तो एक स्ट्रॅटेजी म्हणून बा आपण बघितली तर एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीसारखी ही चांगली वर्कआउट झालेली दिसते की तुम्हाला टॅप करायचं असेल अमुक एक थोड्याशा रिसोर्सेसमध्ये तर अशा सेगमेंटकडे जा की ज्याचा राज्यभर इम्पॅक्ट तुम्हाला जाणवेल आणि कदाचित दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत महिला मतदार पुरुष मतदारांपेक्षा जास्त सुद्धा असू शकतात हां आता एक मुद्दा बघा ना तुम्ही पण की एवढा वेळ आपण किती एक तास झाला ना कार्यक्रम सुरू होऊन ता, एक तासभर झाला असेल म्हणजे आपण तर समजा डिस्कशनमध्ये आहोत किंवा काही वेगळ्या विचारांच्यात आहोत पण पब्लिकलीसुद्धा यांचे जे अपोनंट होते फडणवीस शिंदे आणि यांचे त्यांच्या बाबतीतलं एक साधं पिक्चरसुद्धा किंवा कुठली रिॲक्शनसुद्धा नाही आहे म्हणजे महाराष्ट्र हळूहळू ते तो जे होता ना तो सीन जुना त्यातनं ऑलरेडी बाहेर यायला लागला आता तो ते परत काय म्हणतात फ्लॅशबॅकमध्ये जायला तयार नाही आहे एकाचंही नाव किंवा काही इथे कोणी एक तर त्या येणारच नव्हते सगळ्यांनीच बहिष्कार केल्यासारखं होतं अपार्ट आहे पण चर्चासुद्धा आपण आपल्यातसुद्धा होत नाही आहे की आता त्यांचं काय होत असेल किंवा काय इतके आपणसुद्धा आता ज्याला आपण म्हणतो ना पण लोकशाहीच्या सक्षम समृद्ध लोकशाहीच्या दृष्टीनं सक्षम विरोधी पक्ष असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना आता हे पहा ना तुम्ही करत नाही सर तुम्हाला तीन जण आहे हे आपण बोलतात ते कधी शक बरोबर आहे तुमचं म्हणणं एकच पक्ष जर असेल तर हे बरोबर आहे तुमचं हे तीन तीन पक्षांचे आहेत सर त्यामुळे इथे डेमोक्रेसी हे ला हर्ट होईल त्या बाजूच्या बाजूला कोणी नाही असं हे यातलं चित्र नाही मुळात मी मगाशी आपल्याला म्हणालो की हे निवडणूक सहा जणांच्याच झालेली आहे दोन पार्ट्यांमध्ये नाही झालेली त्यामुळे तीन जण एका बाजूला आणि अजून खूप खूप आहेत म्हणजे आठवल्यांचा एक हे आहे एवढे सगळे सात आठ जण असल्यावरती डेमोक्रेसीला काही धक्का वगैरे नाही लागत एवढस एक मला जरूर वाटतं म्हण की दोन्हीकडनं व्हायला पाहिजे बोलवायला पाहिजे आणि समोरच्यानी यायला पण पाहिजे आपले आपले नवीन पटनाईक जे होते ते एवढ्या वर्षांनी त्यांची सत्ता गेली पण शपथविधीला ते उपस्थित होते इवन इव्हन दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरे शपथ घेतली फडणवीस होते तिथं आज 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 ते आलेले नाहीये मला तो विरोधी पक्षाचा जो मुद्दा आहे ना तो मगाशी आपण विचार हे केलं की देवेंद्र फडणवीस यांसमोर काय काय आव्हान असेल तर चांगला विरोधी पक्ष नसणं सभागृहात हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान आहे हा कारण काय होतं की ती सगळी जी लढाई आहे ती सभागृहाबाहेर होत राहणार आहे आणि जेव्हा जेव्हा जनतेमध्ये थोडासा सुद्धा असंतोष असेल आणि त्याचा उद्रेक तर तो, तो विरोधी पक्ष जर समजदार असेल आणि त्याच्याकडे काही स्ट्रॅटेजी असेल जसं महाविकास आघाडीकडे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल तर ते त्या आंदोलन पेटवू शकतील त्याच्यामुळे लोकांमध्ये ती शांतता राहणं नंबर एक ते एक मोठं आव्हान असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे तिघ आता एकत्र आहेत आता हे सुरुवाती जर थोडंसं गृह खात्यावरनं वगैरे सगळं झालेलं आहे हा भाग वेगळा परंतु ह्यांच्यात जर कधी बेबनाव झाला तर एखाद वेळेला ह्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल की सर्व विरोधी पक्ष तुटून पडले म्हणून ह्यांची युनिटी चांगली राहिली आणि मतं ट्रान्सफर झाली जर आता समजलं की आपल्याला काही चॅलेंजेस नाहीये तर मला असं वाटतं की डेफिनेटली ह्यांची सुद्धा अफेक्ट होऊ शकते जर चांगला विरोधी पक्ष नसेल तर त्याच्यामुळे विरोधी पक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे ते मी पॉलिटिकली किंवा ते फिलॉझॉफिकली बोलत नाही परंतु ती गरज आहे म्हणजे हे दोनशे ऐवजी एकशे ऐंशी वगैरे असते ना तरी चालले असते परंतु एक चांगला विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे या पोझिशनला आता विरोधी पक्ष तुम्ही कुणाला कन्सिडर करणार आहात नाही नाही आता नाहीच आहेत ना त्यांच्याकडे आकडाच नाहीये पण आकड्याचा प्रश्न नाहीये विरोधाला विरोध हे जे बाहेरून चाललेलं होतं चार वर्ष सुद्धा गेले दोन तीन दिवस दिसत नाहीये मला ते त्याचीच तर फळ आहेत ना ही जी निगेटिव्ह वोटिंग जे झालं ते त्याप्रमाणेच झालं ना की सातत्याने सगळ्या गोष्टी राजकारण यायला लागल्यामुळे आणि विरोधाला विरोध होत गेल्यामुळे जनतेला सुद्धा कंटाळा आला होता आकडा विरोधी पक्ष नेता व्हायला म्हणून पुरेसा नसला तरी था आदित्य ठाकरे एक चेहरा असतील आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर ते मिंधे खोके वगैरेच्या पलीकडे जाऊन खऱ्या इश्यूंबद्दल बोलायला लागले नाहीत तर इट एक एक निराश निराशाजनक गोष्ट होती सो so, त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहेत कारण वीस वर्षांनंतरचे नेते त्यांच्याकडे आपण पाहू शकतो तर ते विरोधी पक्षात सत्तेबाहेर असताना काय भूमिका घेतात किती मच्युअरली वागतात सरकारबरोबर आणि याआधी महाराष्ट्रात असं कधीच झालं नव्हतं की राज्याला विरोधी पक्ष नेता नाही यावेळेला ते कॉम्प्लिकेशन्स ती अडचण तयार झाली आहे तुम्ही इतकी वर्ष राजकारण पाहताय पूर्वीचं पण आत्ताचं पण तुम्हाला वाटतं की सत्ताधाऱ्यांकडनं मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्ष नेत्याला संधी दिली जाईल मी त्या पदासाठी स्कोप ठेवला जाईल अल्ट देवेंद्र फडणवीस यांची आज कुठेतरी मुलाखत आली आहे त्यात त्यांनी हे म्हंटलंय की आम्हाला विरोधी पक्ष चांगला पाहिजे आहे पण त्यांना चांगला ह्याचा अर्थ मला असं वाटतं की कन्स्ट्रक्टिव्हली चांगला बाई विरोधाला विरोध नाही की बाबा आम त्यांची एखादी योजना किंवा एखादं धोरण आणि त्याच्या त्यांच्या काही सूचना ज्या खरं म्हटलं तर जनतेच्या हिताच्या किंवा सरकारी तिजोरीच्या पण हिताच्या असतील तर डेफिनेटली त्यांना पाहिजे परंतु बहुतेक ती कॅपॅसिटी अजून विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातल्या बिल्ड केली नसेल तर त्यांनी ती करण्याची गरज आहे कारण की म महाराष्ट्राची ती संस्कृतीच नाही आहे ना की एका एक एखादी असा कारभार करण्याची वगैरे सगळ्यांना घेऊन जाण्याचीच वृत्ती आहे आणि मला असं वाटतं ती वृत्ती कुठेतरी टिकली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आता एक ज्ञानदा आपल्याला बघावं लागेल साहित्य संमेलन जे घड होणार आहे पुढच्या त्याच्यामध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर आहेत ना म्हणजे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक प्रगल्भ मोठे राजकारणी राजकारणातले लोक यांचा बिहेव्हिअरल पॅटर्न बघा ना आणि इथे एका शपथविधीसाठी सगळेच जण म्हणतात आम्ही येणार नाही आम्ही बहिष्कार घालू पण मॅच्युरिटी दाखवायला हवी होती इथं विरोधी पक्षांनी सुद्धा कारण शेवटी हे काही